पनवेल तालुक्यात क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे. त्या अंतर्गत तालुक्यातील नागझर येथे श्रीकृष्ण स्पोर्ट्स आणि धानसर येथे जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल पनवेल तालुका उपाध्यक्ष शांताराम पाटील, तोंडरे माजी सरपंच राम पाटील, युवा नेते महेश पाटील, बूथ अध्यक्ष जितेंद्र पारधी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. मर्यादित षटकांचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. अतिशय दिवाळी संपल्या आज पुन्हा एकदा फटाके शीख स्पोर्ट्सचे बघायला या ठिकाणी आम्हाला मिळाले. आपण पाकिस्तानची मॅच बघली, त्या दिवशी हरवली आपण, त्यांना काल झिम्बाब्वेने त्यांना हरवलं आणि आज इथं विश्वास म्हात्रे, मला वाटते नाव नाही मला माहिती, विश्वास म्हात्रेंनी जी कॅच घेतली ती खरोखर अविस्मरणीय अशी कॅच आपल्या या ग्राउंडवर आम्हाला बघायला मिळाली. पंचांनी सुद्धा विचार करून निर्णय दिला, याच्याबद्दल पंचांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. किती प्रकार म्हणजे पंचांचा निर्णय अंतिम असतो, परंतु तरी त्यांनी थर्ड अंपायरला त्या ठिकाणी बोलून निर्णय दिला, खरोखर सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो.